निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. उन्मत्त पोलिसांचा बंदोबस्त करा, अन्यथा काम बंद करावं लागेल. आरोग्य सेवा संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविडच्या काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी असभ्य शिवीगाळ केलेली आहे. अशा उन्मत्त पोलिसांचा बंदोबस्त करा, अन्यथा आम्हाला काम बंद करावं लागेल, असा इशारा आरोग्य सेवा संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांनी दिला. साशिंगे येथे सेवा देणारे आरोग्य कर्मचारी महेश शिंगाडे व डॉक्टर विनय पाटील यांना गाडीवरून डबल शीट का फिरताय? तुम्हाला नियम माहीत नाहीत का असे विचारत तुम्हाला मस्ती आली आहे का? माजलेल्या बोकडांनो तुम्हाला दाखवतोच अशी धमकी दिल्याचे खानापूर तालुका आरोग्य संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या लढाईमध्ये प्राणपणाने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांमधल्या आरोगंड पोलिसाकडून अत्यंत नाहक पद्धतीनं त्रास दिला जातो. आर्वाच्य भाषेमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासहित कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना अत्यंत खालच्या पद्धतीची भाषा वापरली जाते. मी तर म्हणेन पोलिसाच्या खाकीवर्दीमध्ये अशी काय उन्मत्त झालेले पोलीस असतील त्यांचा वेळीच पोलीस प्रशासनानं बंदोबस्त करावा, अन्यथा ना येला जाणं. उद्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांना हे काम बंद करून या विषाणू महामारीमध्ये जे कामामध्ये व्यत्यय आणलेला आहे अशा पोलिसांचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे, अन्यथा नाईला जाणे. उद्यापासून राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य काम हे सर्वेक्षण थांबवावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस विभागातल्या त्या अशा कर्मचाऱ्यांची असेल. मी डॉक्टर विनय पाटील, सध्या वेजेगाव येथे कार्यरत आहे मेडिकल ऑफिसर म्हणून. साशिंग येथे पेशंट पॉझिटिव्ह सापडल्यानंतर तिथे सांगली जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार सर्वेक्षणाचं काम चालू होतं. अशा सर्वेक्षणाच्या कामाच्या वेळेस आशांच्यावरती सुपरवायझर काम करत असताना एका चेकपोस्टवरती गेले असता तिथल्या पोलिसांनी आम्हाला तुम्ही इथे का फिरताय, कसंसाठी आलाय हे विचारलं असता त्यांना आम्ही आमची ओळख करून दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी MPW असे. त्याच्यानंतर पाठवून आलेल्या गाडीतून चार पोलीस अधिकारी आले, त्यांनी आमच्याशी अर्जंटली बोलणं चालू केलं. तुम्हाला समजत नाही का अशा काळामध्ये एका गाडीवरून दोघं दोघांनी फिरायचं नाही आहे? त्यावेळेस आम्ही आमच्या गाड्या ह्या आशांना पोच करण्यासाठी फोर व्हीलर दिल्या आहेत आणि आम्ही स्वतः उन्हातून टू व्हीलरवरून फिरतोय, तर ते फक्त सर्वेक्षणाचं काम व्यवस्थित होतं की नाही हे पाहण्यासाठी. परंतु त्यांचं अर्जंटली बोलणं चालूच होतं. आम्ही टू व्हीलरवरून फिरत होतो ह्यासाठी मी त्यांची स्वतः माफी पण मागितली होती, तरीसुद्धा त्यांचं आमच्याशी अरे तुरे अशा भाषेमध्ये बोलणं आणि खूप उन्मत्त स्वभावात स्वरूपामध्ये बोलणं चालू होतं. तुम्ही कोण झट्टूचे आहात का? तुम्ही बाहेर भेटाच, आम्ही तुम्हाला पाहून घेतो, बघतोच तुम्हाला, तुमची खूप चरबी वाढलेली आहे ते आम्ही काढतोच, अशा पद्धतीचे धमकीवजा आमच्याशी बोलणं त्यांचं चालू होतं. हे जे आरोग्य विभागातील लोकांचं जे घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम करणं आहे याच्यामध्ये इन्फेक्शनचा फोकस जास्त हा आरोग्य कर्मचाऱ्यांना असताना ते हे आपला जीव धोक्यात घालून काम करत असतानाही त्यांच्याशी अशा उद्धटपणाने वर्तन केले जात आहे, त्याची दखल घेऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मी आरोग्य सेवक महेश शिंगाडे. काल साळशिंगामध्ये आरोग्य कोरोनाविषयक आरोग्य सर्वेक्षण करत असताना आमचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर विनय पाटील सर व मी चेक सर्वेक्षण करणे कामी टू व्हीलरवरून जात होतो. दरम्यान चेकपोस्टवर पोलिसांनी अडवून आम्हाला कुठे फिरताय, टू व्हीलर रेड झोन कंटेन झोनमध्ये टू व्हीलरवर फिरायचं नसतंय, तुम्हाला माहीत नाही का, अशी विचारणा केली असता आम्ही पाटील डॉक्टरांनी, मी वैद्यकीय अधिकारी आणि हे आमचे आरोग्य सेवक आहेत, आम्ही सर्वेक्षण करून वाड्या वस्त्यावरती सर्वेक्षण करून आशांकडून काही घरे चुकतात का, त्यांना काही अडचणी येतात का, ह्याचं सर्वेक्षण करत आहोत. आणि नंतर पाठीमागून एक बोलेरो गाडी आली, त्यावेळेस त्या बोलेरो गाडीतून अधिकारी वरिष्ठ अधिकारी उतरले आणि त्यांच्या ड्रायव्हरने ए कुठं फिरता डबल डबल सीटवर, तुम्ही कोण कोण झाटू जितू, तुला लय माज आलाय का, ए बोकडा तुम्ही माजला आलाय, तुझी चरबी विट्यात कुठेही गाव मला तुझी चरबीनंतर उतरवतो, माज उतरवतो तुझ्या, अशा भाषेत अर्वोच्च भाषेत आमच्याशी वागणूक केली. ह्या सदर प्रकरणामध्ये आम्ही आरोग्य आरोग्य सर्वे करत असताना अगदी जीव धोक्यात घालून हा सर्वे करतोय आणि ह्या विषयी कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे
सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।